गुजरात, उत्तर प्रदेश आणि तेलंगणामध्ये आज प्रचार संपला. 9 राज्यांमधल्या 89 जागांसाठी 30 एप्रिलला होत आहे मतदान. माननीय नरेंद्र मोदी जी का और भारतीय जनता पार्टी का इस पूरे हवाला रैकेट से क्या संबंध है? ये पैसा किसका था? गुजरात मधल्या 700 कोटींच्या हवाला रॅकेटशी नरेंद्र मोदींचा संबंध, काँग्रेसनं केला हल्ला बोल. नरेंद्र मोदींच्या हवालाचा ऑपरेटर अफरोज फट्टा सोबतचा फोटो केला प्रसिद्ध. मोदी को वोट देगा उसको समाधान के अंदर डूब जाना है कि कश्मीर के पंडितों को वहां से खदेड़ देने वाले लोग किस मुंह से देश को बिन सांप्रदायिकता के उपदेश दे रहे हैं. काश्मीरी पंडितांना काश्मीर बाहेर काढणाऱ्यांच्या तोंडी धर्मनिरपेक्षतेची भाषा शोभत नाही. नरेंद्र मोदींचं फारूक अब्दुल्लांच्या टीकेला प्रत्युत्तर. तर मोदी आणि धर्मनिरपेक्ष हे दोन विरोधी शब्द. ओमार अब्दुल्लांचा मोदींना टोला. नरेंद्र मोदींसारख्या कल्याणकारी हुकुमशहाची देशाला गरज. अभिनेते आणि भाजपचे उमेदवार परेश रावल यांची डेक्कन क्रॉनिकलला खळबळजनक मुलाखत. वैयक्तिक टीकेची मला पर्वा नाही, प्रियंका गांधींनी केलं स्पष्ट. तर वड्रांवरच्या आरोपांवर भाजपनंही दिली प्रतिक्रिया. पेड न्यूजच्या 70 प्रकरणांमधला खर्च उमेदवारांनी दाखवला जाहिरात खर्च म्हणून. तर अनिल शिरोळे, विश्वजित कदम, संजय निरुपम आणि मिलिंद देवरा यांच्या विरोधातली प्रकरणं जाणार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे. चुनाव आयोग को भी ठीक से काम नहीं करने दिया जा रहा. माझ्या विरोधातल्या कारवाईसाठी काँग्रेसचा निवडणूक आयोगावर दबाव. बाबा रामदेव यांचा आरोप. रामदेव यांच्यावर जालन्यामध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. मुंबईमध्ये आंब्याची आवक वाढल्यामुळे भाव घसरले, पण निकषात बसत नसल्यामुळे हापूसची युरोपवारी यंदा चुकणार.